तर मोदींचे कट्टर विरोधक मानल्या जाणाऱ्या शंकरसिंग वाघेला यांनी निरोप समारंभावेळी मोदींचं कौतुक केलं. मोदींची तुलना मोरारजी देसाई यांच्याशी केली. मोदींचा देशाचे पंतप्रधान बनण्यापर्यंतचा आजवरचा प्रवास हा मोरारजी देसाई यांच्या कारकिर्दीप्रमाणे असल्याचं वाघेलांनी म्हटलंय. तसंच 2 ते 282 पर्यंत मजल मारण्याचं सारं श्रेय फक्त मोदींचं असल्याचे गौरवोद्गारही त्यांनी काढले. मोदी हे देशाचे पंतप्रधान बनणार असून भाजपचे नाहीत असंही त्यांनी भाषणात म्हटलंय. अच्छे दिन आने वाले हे चिंता की बात नाही असा उल्लेखही वाघेलांनी आपल्या भाषणात केला. भाषणानंतर वाघेलांनी मोदींशी हस्तांदोलन करत मिठीही मारली. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.